अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। कोरोना विषाणू बाबत कोकण विभागातील सर्व 7 जिल्ह्यांमध्ये लोकांना प्रबोधन करणं, त्यांना माहिती देणं आणि त्या या विषाणूंच्या प्रादुर्भावापासून स्वतःचा कसा बचाव करावा याबाबत सर्व आरोग्य विभाग, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका येथील अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत। या उपाययोजनासाठी आवश्यक तो निधी 15 कोटी रुपये या विभागास प्राप्त झालेला आहे। त्याप्रमाणे सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून ज्या आवश्यकता साहित्य आहे त्या साहित्य खरेदीसाठी ते वितरित केला जाणार आहे। ज्या ठिकाणी विलगीकरण कक्ष, क्वारंटाईन सेल म्हणतो आपण, त्या ठिकाणी निगराणीखाली जे काही लोकांना ठेवायचं आहे, ज्या नागरिकांना, तर त्याची सुविधा 1800 बेड्सची व्यवस्था आपल्या या 7 जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे 297 बेड्स आपण आयसोलेशन सेलमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। इपिडेमिक डिसीज ॲक्ट 1897, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा 1897 तरतुदीनुसार सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त यांना अधिकार देऊन या साथीचा प्रादुर्भाव प्रतिबंध करण्यासाठी जे आवश्यक जे नियंत्रण कायद्यानुसार स्टेप्स घेणं आवश्यक आहे त्याप्रमाणे ते सर्व जिल्हाधिकारी याप्रमाणे कार्यरत आहेत। ग्रामीण भागातील सर्व जे काही इंटरनॅशनल स्कूल्स आहेत किंवा ग्रामीण भागातील इतर शाळा आहेत त्या सर्व बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि इतर लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी सर्व दक्षता घेण्यात आलेली आहे। APMC-मध्ये जे येणारे बाहेरचे शेतकरी आहेत किंवा ट्रान्सपोर्टर आहेत त्यांच्याही आरोग्याची काळजी घेण्यासाठी 3 वैद्यकीय पथक त्या ठिकाणी स्थापन करून त्यांचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। याप्रमाणे सर्व कुणी का नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जे काही सूचना वितरित केलेल्या आहेत, जे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, त्याच्याप्रमाणे कारवाई व्हावी अशी सर्वांची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे आपण कुणीही घाबरून न जाता आम्हाला शासनाला सहकार्य करावं असं मी आवाहन करतो।